नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पठाणेतरी स्वागत करतो तुमच्या सर्वांचं एमपीएससी वाला मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये फिजिक्स वाला घेऊन आलेला आहे एमपीएससी वाला, आणि या एमपीएससी वाला यूट्यूब चॅनल वरती आज मी पठाणेतरी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओ मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत चालू घडामोडी हा जो विषय आहे, या विषयाची वेगवेगळ्या स्त्रोतापासून तयारी कशी करावी। म्हणजे चालू घडामोडी हा एक खूप व्यापक सब्जेक्ट आहे, आणि हा प्रश्न आपल्या समोर असतो की चालू घडामोडीची तयारी नेमकी करायची कशी बुवा। बऱ्याच समोर हा प्रश्न असतो। आपण इतर विषय बघतो, हिस्ट्री बघतो, पॉलिटी बघतो, इकॉनॉमिक्स बघतो, याचे संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहे, वेगवेगळ्या लेखकांनी मोठे मोठे पुस्तकं लिहून ठेवलेले आहेत, परंतु चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा ते तर आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितले, परंतु त्याचे स्रोत काय आहे, सोर्स काय आहे, कोणत्या सोर्स मधून चालू घडामोडीचा अभ्यास करायला पाहिजे ते आपण आजच्या या लेक्चरमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर बघू नेमकं कोण कोणते सोर्स आहे ज्याचा फायदा तुम्हाला होईल ते आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आजच्या लेक्चरचं अनालिसिस काय आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत चालू घडामोडीचे महत्व नेमकं काय आहे ते आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूया। त्याच्यानंतर विविध विषयामधील चालू घडामोडी नेमक्या काय आहे, ज्योग्राफी मधील चालू घडामोडी कोण कोणत्या आहेत, इतिहासामधील चालू घडामोडी कोण कोणत्या आहेत, राज्यशास्त्रामधील चालू घडामोडी कोण कोणत्या आहेत ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्यानंतर चालू घडामोडीचे महत्वाचे स्रोत कोण कोणते आहे ते आपण आजच्या या लेक्चरमध्ये बघण्याचा प्रयत्न करूया। त्याच्यानंतर विविध स्त्रोतामधून नेमकं काय वाचायचं, स्त्रोत तर सगळ्यांना माहिती आहे, द हिंदू पेपर वाचायचा, लोकसत्ता पेपर वाचायचा, परंतु त्यातून नेमकं काय वाचायचं, कोणत्या सोर्स मधून काय वाचायचं ते सुद्धा आपण आजच्या या लेक्चरमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आजचा हा लेक्चर या चार पॉइंटशी निगडीत आपला राहणार आहे। तर बघू आपण सगळ्यात अगोदर चालू घडामोडीचे महत्व। चालू घडामोडीचे महत्व बद्दल जर बोलायचं झालं तर चालू घडामोडी हा विषय, मी असं मानतोय की चालू घडामोडी हा विषय सगळं जे जीएस आहे, म्हणजे हिस्ट्री असेल, ज्योग्राफी असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल, या सगळ्या म्हणजे जीएसचा, ज्याला आपण जीएस म्हणतो, जीएसचा हा आत्मा आहे। आत्मा म्हणतो मी या चालू घडामोडीला, कारण चालू घडामोडी हा त्या परफेक्ट पेपर मध्ये तर परफेक्ट असतोच, त्यासोबतच मुख्य असेल, पूर्व असेल, मुलाखत असेल, सर्वांमध्ये चालू घडामोडी महत्वाचा असतो। म्हणजे चालू घडामोडी हा जो आहे स्पर्धा परीक्षेतील सर्व टप्प्यावर उपयोगी पडणारा घटक आहे। स्पर्धा परीक्षा तुम्ही देताय म्हणजे प्रिलिम देणार, मेन्स देणार, मुलाखतीला सामोरे जाणार, आणि या तिन्ही टप्प्यामध्ये चालू घडामोडी हा विषय महत्वाचा आहे, मुख्य घटक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल। म्हणजेच पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत यामध्ये खूप महत्वाचा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल, आणि त्यासोबतच इतर विषयामध्ये सुद्धा, उदाहरणार्थ भूगोल असेल, उदाहरणार्थ इतिहास असेल, उदाहरणार्थ राज्यशास्त्र असेल, उदाहरणार्थ विज्ञान आणि तंत्रज्ञान असेल, या सर्व विषयामध्ये सुद्धा चालू घडामोडी महत्वाचा आहे। तर यानुसार तुम्हाला कळालं असेल की चालू घडामोडीचं महत्व किती आहे। चालू घडामोडी हा विषय डावलून तुम्ही परीक्षेमध्ये यश मिळवू शकत नाही, त्याच्यामुळे चालू घडामोडी यासाठी हा विषय या ठिकाणी जे आहे तर महत्वाचा आहे। ओके, आता चालू घडामोडी परीक्षेच्या, स्पर्धा परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यामध्ये महत्वाचं तर आहेच आहे, पूर्व असेल, मुख्य असेल, मुलाखत असेल, त्याचबरोबर जे जीएसचे विषय आहे त्या विषयामध्ये सुद्धा चालू घडामोडी आपल्याला विचारला जात असतो। तर कोणत्या विषयामध्ये कोणत्या प्रकारच्या चालू घडामोडी विचारलेल्या असतात बुवा, तर ते आपण या ठिकाणी बघूया। तर बघा विविध विषयामध्ये चालू घडामोडी, त्यामध्ये ज्योग्राफी जर आपण बघितलं, भूगोल जर आपण बघितलं, तर भूगोलामध्ये, भूगोल या विषयामध्ये कोळसा खाणी, कोळसा खाणी बऱ्याच चर्चेत असतात। ओके, सरकारचे धोरण कोळसा खाणी संबंधी मध्ये, कोळसा खाणीचे जे आहेत या ठिकाणी दरवर्षी ऑक्शन होत असतं, तर या चर्चेमध्ये असतात, तर ते आपल्याला या ठिकाणी चालू घडामोडीमध्ये बघायचं
करायचं आहे. नदी प्रणाली, आता तुम्ही म्हणणार की नदी प्रणाली तर हा भूगोलाचा आहे, चालू घडामोडीमध्ये नेमकं काय आहे, तर बऱ्याच ठिकाणी नदी स्वच्छतेच्या मोहिमा असतात, बऱ्याच नदीच्या काठावरती वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होतात. नदीच्या काठावरती आपला भारत देश धार्मिक देश आहे, तर नदीच्या काठावरती मोठमोठे कुंभमेळे भरवले जातात. आणि त्यासोबतच नदी आहे, नदी जोड प्रकल्प असतात, नदीवर असणारे धरण असतात, नदीवर वसणारे शहर असतात, अशा बऱ्याच गोष्टी आहे ज्या चर्चेमध्ये असतात, तर ते आपल्याला भूगोलामध्ये करायचं आहे. त्यासोबतच वेगवेगळे अभयारण्य, वेगवेगळे राष्ट्रीय उद्यान, व्याघ्र प्रकल्प, हत्तीसाठी राखीव असणारे प्रकल्प हे आपल्याला विचारले जातात. फॉर एक्झाम्पल आपल्या भारत देशामध्ये चिते आणलेले आहेत. काय आणलेलं आहे? आता आपण आफ्रिका खंडातून चिते आपल्याकडे आणलेले आहेत, मग ते अभयारण्यामध्ये सोडले जातात. तो अभयारण्य या ठिकाणी चर्चेत येतो, म्हणजेच तो भूगोलाशी निगडीत आहे. त्यासोबतच रस्ते असेल, ओके, म्हणजे लोहमार्ग असेल, रस्ते मार्ग असेल, हवाई मार्ग असेल, जल मार्ग असेल, ओके, त्याचा विकास कार्यक्रम असेल, एखाद्या रस्त्याचं एखाद्या महामार्गाचं उद्घाटन असेल, एखाद्या रस्त्यावरती बोगदा आपण केला असेल, ओके, बोगद्याचं उद्घाटन असेल, नामकरण असेल, अशा बऱ्याच गोष्टी ह्या जिओग्राफी सब्जेक्ट सोबत या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. त्यासोबतच लोकसंख्या हा एक महत्त्वाचा घटक आहे, आणि आपला भारत देश आता जगात पहिल्या क्रमांकावरती येऊन टोपलेला आहे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये, तर हा सुद्धा भूगोलाचा आहे. तर मग लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थलांतर, ओके, विदेशात जाणारी आपली लोकसंख्या, ओके, लोकसंख्येमध्ये आदिवासी लोकसंख्या, जाती पाती धर्म वगैरे, लोकसंख्या गणना, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी असतात. आणि नवीन जाती जमाती, ओके, आपल्याला भूगोलामध्ये विचारले जातात. हे मुद्दे चालू घडामोडीशी निगडीत आहे, तर या मुद्द्याशी संबंधित भूगोल या विषयामध्ये आपल्याला चालू घडामोडीचा अभ्यास करायचा आहे. पुढचा विषय मित्रांनो राज्यशास्त्र आहे. राज्यशास्त्र म्हणजेच पॉलिटी, पॉलिटी म्हणजेच वेगवेगळ्या कलमा, आणि चर्चेत असणाऱ्या कलमा तर आपल्याला विचारले जातात. वेगवेगळे अधिवेशने होतात, ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. विविध नवीन कायदा जर तयार झाला संसदेने, समजा एखादा कायदा पारित केला, तर त्याच्यावरती आपल्याला फोकस करायचं आहे. संसदेमध्ये जर घटना दुरुस्ती झालं, घटना दुरुस्ती विधेयक आलं, तर ते त्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे, ओके. आणि नवीन सरकारी योजना, त्यासोबतच जुन्या सरकारी योजना, आपल्याकडच्या ज्या सरकारी योजना आहे, नवीन असो की जुन्या असो, त्याचा अभ्यास आपल्याला या विषयामध्ये करायचा आहे. म्हणजे राज्यशास्त्र यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू घडामोडीचा समावेश असतो. त्यासोबतच देशात ज्वलंत बरेच मुद्दे असतात, मग त्यामध्ये जे आहेत तर आपली जी धार्मिक स्वतंत्रता असेल, आपल्या इतर बाबी असेल, बऱ्याच काही या ठिकाणी आपल्याकडे चर्चेमध्ये मुद्दे असतात, तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात असतात. हे राज्यशास्त्राशी निगडीत असणारे मुद्दे आहे. पुढचा विषय जर आपण बघितला मित्रांनो तर अर्थशास्त्र आहे. अर्थशास्त्रामध्ये बँकेच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आपलं जे मुद्रा धोरण आहे, फॉर एक्झाम्पल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर दोन महिन्याला आपल्याकडे, प्रत्येक दोन महिन्याला आपल्याकडे काय करत असते, द्विमासिक पत धोरण जाहीर करत असते. म्हणजे आपल्या भारत देशाचा रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, ओके, MFS दर, असे बरेच दर या ठिकाणी देत असते, तर ते आपलं मुद्रा धोरण, राजकोषीय धोरण, अर्थसंकल्प, रेल्वे संकल्प, या सगळ्या ज्या बाबी आहेत या बाबी अर्थशास्त्रामध्ये आपल्याला विचारल्या जात असतात. म्हणजे चालू घडामोडी हा एक विषय नसून भूगोलामध्ये सुद्धा चालू घडामोडी आहे, राज्यशास्त्रामध्ये सुद्धा चालू घडामोडी आहे, अर्थशास्त्रामध्ये सुद्धा चालू घडामोडी आहे. आणि पुढे जर आपण बघितलं तर पर्यावरण नावाचा विषय आहे, आणि या पर्यावरणामध्ये सुद्धा चालू घडामोडीशी निगडीत बरेच मुद्दे आपल्याला फॉलो करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल नवीन अभयारण्याचा दर्जा मिळाला असेल एखाद्याला, नवीन व्याघ्र प्रकल्प घोषित झाला असेल एखादं, एखाद्याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा नव्याने देण्यात आला असेल, ओके, त्याच्यानंतर जैव विविधता असेल, प्रदूषण समस्या असेल, वन्यजीव अभयारण्य असतील, जागतिक संस्था पर्यावरणाशी संबंधित असतील, रामसर स्थळे असतील. आपल्या भारत देशामध्ये बऱ्याच ठिकाणांना रामसर स्थळाचा दर्जा नुकता देण्यात आलेला आहे, तर हे सगळं पर्यावरणाशी संबंधित या ठिकाणी आहे. ते चालू घडामोडीचे मुद्दे यामध्ये आपल्याला बघावे लागतात. आणि त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये
नवीन शोध वेगवेगळ्या प्रकारचे लागले असतील तर ते आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. नवीन नवीन क्षेपणास्त्र, नवीन तंत्रज्ञान, नवीन उपग्रह, म्हणजे अंतराळ घडामोडीमध्ये आपण जे बघतोय त्याच्यानंतर संरक्षणाशी संबंधित ज्या घडामोडीमध्ये आहे त्यामध्ये आपण जे बघतोय नवीन उपग्रह, नवीन क्षेपणास्त्र, तर हे सगळं विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित आहे. तशा पद्धतीने आपले जे जीएस चे सब्जेक्ट आहे त्या जीएस च्या सब्जेक्ट मध्ये सुद्धा चालू घडामोडी या मदतीने आपल्याला या ठिकाणी त्याचा संबंध असलेला बघायला मिळेल. पुढे जर आपण गेलो आता चालू घडामोडी आपण बघितलं, चालू घडामोडीचे महत्व आपण बघितलं, चालू घडामोडी इतर विषयामध्ये कशा विचारल्या जातात ते आपण बघितलं. आता चालू घडामोडीचे महत्वाचे सोर्स, कुठून चालू घडामोडी करायची बुवा, ते आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात अगोदर वृत्तमानपत्र, न्यूज पेपर जर आपण बघितलं तर न्यूज पेपर जर तुम्ही इंग्रजी वाचत असाल तर द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस हे दोन न्यूज पेपर तुम्हाला दररोज वाचायचे आहे. जर तुम्ही इंग्रजी मध्ये करत असाल तर द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस, आणि मराठी मध्ये जर करत असाल तर मराठी मध्ये लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स. मी मराठी मध्ये करतोय चालू घडामोडी आणि मी हे दोन पेपर यूज करतो, लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स. तसंच इंग्रजी द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस याचा सुद्धा मी वापर करतोय. ओके, मासिकाचा जर विचार केला मित्रांनो तर मासिकेमध्ये तुम्हाला योजना हे केंद्र सरकारचं या ठिकाणी मासिक आहे, हे योजना तुम्हाला या ठिकाणी मासिक वाचायचं आहे. कुरुक्षेत्र हे सुद्धा केंद्र सरकारचं मासिक आहे, हे तुम्हाला मासिक वाचायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारचं लोकराज्य, लोकराज्य हे मासिक, तीन मासिक तुम्हाला वाचायचे आहे प्रत्येक महिन्याला. यांची किंमत सुद्धा जास्त नसते. हे योजना आणि कुरुक्षेत्र खूप झाले तर 20-22 रुपयाला येतात आणि लोकराज्य तर 10 रुपयालाच येतो. आपला लोकराज्य मराठीमध्ये पण अवेलेबल, हिंदीमध्ये पण अवेलेबल, इंग्रजीमध्ये पण अवेलेबल, उर्दूमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. ओके, तशा पद्धतीने हे मासिक आपल्याला वाचायचे आहेत. तर न्यूज पेपर कोणते, इंग्रजीमध्ये जर वाचत असाल तर द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस, मराठीमध्ये जर वाचत असाल लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स, आणि मासिके योजना कुरुक्षेत्र अँड आपल्या महाराष्ट्र सरकारचं लोकराज्य. आता टीव्ही चॅनल फक्त आपल्याला आपल्याला प्रिंटच वाचायचं नाही तर आपल्याला डिजिटल सुद्धा फॉलो करायचं आहे. तर टीव्ही चॅनल मध्ये कोणतं बघायचं, सेट मॅक्स बघायचं नाही, किंवा त्या ठिकाणी जे आहेत नागिन सेवन तसं बघत बसायचं नाही. आपल्याला आपल्याला राज्यसभा टीव्ही, लोकसभा टीव्ही यातील महत्वाचे प्रोग्राम आपल्याला बघायचं आहे. आणि राज्यसभा टीव्ही आणि लोकसभा टीव्ही मिळून आता आपल्या सरकारने एकच टीव्ही केलेली आहे ज्याला नाव दिलेलं आहे संसद टीव्ही. कोणती टीव्ही, संसद टीव्ही. अशा पद्धतीने न्यूज जर फॉलो करायचं असेल तर खासगी न्यूज चॅनल पण फॉलो करू नका. काही पण दाखवतात त्यामध्ये, कोणताही मुद्दा घेतात त्या मुद्द्याला अजिबात महत्व नसतं. ते मुद्दा फक्त एका लाईन मध्ये सांगायचा असतो 24 तासामध्ये, आणि ते प्रायव्हेट न्यूज चॅनल वाले दिवसभर त्यांचं चालू असते. ओके, तर ते सुद्धा फॉलो करायचं नाही. फॉलो जर करायचं असेल फक्त आणि फक्त संसद टीव्ही. इम्पॉर्टंट वेबसाईट, त्यासोबतच काही महत्वाच्या वेबसाईट आहे त्या आपल्याला फॉलो करायचे आहे. त्यामध्ये PIB ही खूप महत्वाची आहे. PIB, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो ही एक या ठिकाणी आपल्याला फॉलो करायची आहे. त्याच्यानंतर PRS, लेजिस्लेटिव्ह रिसर्च, PRS लेजिस्लेटिव्ह रिसर्च ही एक वेबसाईट या ठिकाणी फॉलो करायची आहे. आणि IDSA, IDSA म्हणजे इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड अनालिसिस, तर या काही महत्वाच्या आपल्याला वेबसाईट फॉलो करायचं आहे. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे सोर्स तुमच्या समोर या ठिकाणी आहे, यातून चालू घडामोडी आपल्याला करायचं आहे. ओके, आता सोर्स तर सांगितले तुम्हाला, पुढचा मुद्दा आहे की कोणत्या सोर्स मधून काय वाचायचं बुवा, कोणत्या सोर्स मधून काय वाचायचं. तर यामध्ये सगळ्यात अगोदर आपण बघूया द हिंदू. द हिंदू हा जो न्यूज
न्यूजपेपर आहे या न्यूजपेपर मधून आपल्याला वाचायचं आहे सामाजिक घडामोडी समाजामध्ये नेमका काय घडत आहे बुवा ते आर्थिक घडामोडी आपल्या इकॉनॉमीशी संबंधित महत्त्वाचे लेख असतात आर्थिक घडामोडी घडलेले असतात ते राजकीय घडामोडी ओके राजकारणाशी संबंधित एखादा काहीतरी वाद असेल ओके एखाद्या आमदाराने राजीनामा दिला असेल किंवा पक्ष बदल केला असेल तर पक्ष बदल कायदा काय असतो अशा ज्या राजकीय घडामोडी असतात त्या राजकीय घडामोडी संपादकीय द हिंदूचा संपादकीय खूप महत्वाचा आहे आणि हा संपादकीय आपल्याला करायचा आहे त्यासोबतच सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी संबंधित महत्वाच्या न्यूज असतात द हिंदूमध्ये म्हणजे काहीतरी नवीन घडलं असेल विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये तर ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आणि पर्यावरणाची सर्वात चांगली स्टडी तुम्हाला द हिंदूमध्ये करता येऊ शकते तर द हिंदूमध्ये काय वाचायचं सामाजिक घडामोडी आर्थिक घडामोडी राजकीय घडामोडी संपादकीय वाचायचं विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पर्यावरण त्याच्यानंतर इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधून काय घ्यायचं आहे आपल्याला तर इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधून आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी खूप सुंदर पद्धतीने यामध्ये सांगितलेलं असतात दोन देशाचे संबंध कसे आहेत कोणत्या देशामध्ये काय चालू आहे आपल्या भारताचे पंतप्रधान नेमकं कोणत्या देशात गेले कोणत्या दोन देशादरम्यान संबंध कसे आहेत आपल्या भारत देशामध्ये एखादा विदेशी नेता येत असेल तर त्या सगळ्या घडामोडी ओके तर हे इंडियन एक्सप्रेस मध्ये आपल्याला वाचायचं आहे पीआयबी मधून PIB म्हणजे प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो मधून प्रोग्राम्स अँड पॉलिसी अपडेट्स म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटचे आपली जी सरकार आहे आपल्या सरकारचे दररोजचे प्रोग्राम आणि दररोजचे काही धोरण असतील त्याचे अपडेट आपल्याला पीआयबी मध्ये बघायला मिळतात एखादी योजना लॉन्च केली असेल मोदी साहेबांनी इकडे आपल्याला बघायला मिळेल मोदी साहेब एखाद्या कार्यक्रमामध्ये गेले असेल इकडे आपल्याला त्याचं अपडेट बघायला मिळेल एखादं धोरण या ठिकाणी जाहीर केलं असेल देशासाठी इकडे आपल्याला बघायला मिळेल त्यासाठी हे पीआयबी आपल्याला फॉलो करायचं आहे पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्च यामध्ये काय असतं डिस्कस अबाउट द बिल्स अँड पॉलिसीज गव्हर्नमेंट गव्हर्नमेंटचे जे बिल्स असतात ज्या पॉलिसीज असतात त्याचं डिस्कस या ठिकाणी पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्च मध्ये केलेलं असतं आणि आयडीएसए मध्ये या ठिकाणी गिव्स अ डिटेल्स कव्हरेज ऑफ इंडियन नॅशनल सिक्युरिटी आणि इंटरनल सिक्युरिटी अँड रिलेशन्स आपले जे सुरक्षा आहे भारताची जी वैयक्तिक सुरक्षा आहे अंतर्गत सुरक्षा आहे त्याच्याशी संबंधित महत्त्वाचे माहिती इकडे दिलेली असते तर यामधून हे सोर्स आपण या ठिकाणी काय करू शकतो वापरू शकतो आणि त्याचा फायदा या ठिकाणी आपण करून घेऊ शकतो त्याच्यानंतर लोकराज्य मासिक जे आपल्या महाराष्ट्र सरकारचं आहे यामध्ये सरकारी योजना आणि सरकारचे कार्यक्रम दिलेले असतात त्याची माहिती आपल्याला होईल योजना आणि कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा सरकारी योजना आणि कार्यक्रम या ठिकाणी दिलेले असतात तसेच लोकसभा व राज्यसभा डिबेट्स म्हणजे संसद टीव्हीचे जे कार्यक्रम आहे त्या संसद टीव्हीच्या कार्यक्रमामध्ये सामाजिक आर्थिक राजकीय विषयावरती चर्चा केलेली असते त्याच्यावरती प्रोग्राम्स बनवलेले असतात जेणेकरून त्यातून आपल्याला बरीच माहिती मिळू शकते तशा पद्धतीचं या ठिकाणी या संसद टीव्ही मधून तुम्ही कॅच करू शकता तशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे चालू घडामोडी विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे आणि त्यासाठी सोर्स सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे यूज करावे लागतात आणि हे सगळा डाटा तुम्हाला एकाच ठिकाणी पाहिजे बुवा यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आता फिजिक्स वाला एमपीएससी वाला घेऊन येत आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि राज्य सेवेसाठी अग्नि पंख नावाची बॅच आपल्याकडे सुरू होत आहे 27 जानेवारी पासून पीडब्ल्यू वरती फ्री मध्ये त्याच्यामुळे सगळ्यांनी जॉईन करायचं आहे आता आपण या लेक्चर मध्ये थांबूया भेटू पुढच्या लेक्चर मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद